स्पॉटलाइट प्रोडक्शनच्या फिरकी या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च झालाय. निर्माता मौलिक देसाई आणि दिग्दर्शक सुनिकेत गांधी यांचा हा पहिला सिनेमा असून बाल कलाकारांची मज्जा आणि आपलं बालपण हा सिनेमा पाहताना आठवणार आहे. सुनिकेत गांधी आणि मौलिक देसाई यांचा हा पहिला सिनेमा आहे आणि 9 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आणि या चित्रपटामध्ये पार्थ भालेकर, पुष्कर लोणारकर, अभिषेक भराटे असे बाल कलाकार आहेत. हा माझा पहिलाच सिनेमा आहे आणि फिरकी ही जी फिल्म आहे ही कशा विषयावर जर बोलायचं झालं तर एक 12 वर्षाच्या मुलाच्या इनोसेन्सवरती आहे फिल्म. आणि त्याचा त्या या जर्नीमध्ये त्याला कशी एक काहीतरी अडचण येते, तो कसा त्याच्यात अडकतो आणि कसा एक सिम्पल म्हणजे त्याला ती गोष्ट कळत नसते पण कसे त्याच्या वडिलांच्या सपोर्टमुळे जे ऋषिकेश जोशींनी प्ले केले तो एक सिम्पल एक काहीतरी इन्स्पिरेशनल त्याला काहीतरी कळतं आणि तो कसं जिंकण्यापर्यंत पोचतो हे बघायला खूप मजा येईल. आणि हेच आहे की ही फिल्म पाहताना प्रत्येकाला आपला बालपण कधी ना कधी कुठे ना कुठे क्षणामध्ये नक्कीच आठवेल. या सिनेमामध्ये पार्थ भालेराव आहे ज्यांनी भूतनाथ रिटर्न्स आणि हे केले अमिताभ बच्चन सरांबरोबर. मग पुष्कर लोणारकर आहे, अभिषेक भराटे, अश्विनी गिरी आहे, ज्योती सुभाष मॅम आहे आणि किशोर चौगुले आहेत. मराठी सिनेमा जो है आज की डेट में सारे मराठी सिनेमा तो एक कंटेंट फिल्म्स बन रही है मराठी में, लाइक जिसमें एक अच्छा कंटेंट रहता है. इसीलिए ही मैंने प्लान किया टू गो टुवर्ड्स पहली फिल्म एज अ प्रोड्यूसर आना है तो मराठी फिल्म. और मैं और सुनिकेत लाइक डायरेक्टर हम पहले से ही साथ में काम करते थे, शॉर्ट फिल्म्स, डॉक्यूमेंट्री, ये सारा चीज़ बनाते थे. तो हमने डेफिनेटली प्लान था कि फीचर फिल्म भी बनाना है. और ये स्टोरी बहुत अच्छी लगी, लाइक जो एक 12 साल की लड़की की कहानी है और बैकड्रॉप ऑफ द फिल्म इज काइट फ्लाइंग. तो आपको एक उसमें जो इनोसेंस है फिल्म में, जो बच्चों की फाइट्स है, तो आपको आपके बचपन के दिनों में लेके जाती है. लाइक मैं खुद भी पहले बचपन में काइट लाइक पतंग उड़ाता था. तो बहुत कनेक्ट की स्टोरी और फिर प्लान किया कि इस जर्नी पे आगे जाना है.